मिळालेला सत्तेचा उपयोग कागल शहराच्या सर्वांगीण विकासाकरता केलाय त्यामुळे नगरपालिकेच्या निवडणुकीत विरोधकांची भीती नाही तर उमेदवारी न मिळाल्याना होणाऱ्या नाराजांची भीती आहे प्रत्येक वॉर्डात सात आठ जण इच्छुक असून आतापासून काही जण उठाबशा काढत आहेत मात्र नगरपालिकेवर पुन्हा आपलीच सत्ता राहील असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते शाहूनगर बेघर वसाहतीत हा मेळावा नुकताच संपन्न झाला कागळ शहरातील राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ मेळाव्याला प्रमुख उपस्थित होते गेली पंचवीस वर्ष तुम्ही संधी दिली आहे या संधीचा वापर आपण शहराच्या विकासासाठी केला अन्न वस्त्र निवारा आणि आरोग्याच्या सुविधाही उपलब्ध करून दिल्याचं मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं नगरपालिकेच्या सत्ता काळात कागल शहरात अनेक योजना राबवून विकास कामं केली अनेक कामं सुरू असून ती पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत शहरातील विकास कामं पाहिली तर राष्ट्रवादी काँग्रेसची पुन्हा सत्ता येणार हे निश्चित आहे निवडणुकीत धोका विरोधकांचा नाही तर गटातील नाराजांचा आहे नगरपालिका निवडणुकीसाठी गटातून अनेक आहेत मात्र आता आपण सांगू जोर लावायचा आहे या निवडणुकीत विरोधकांचे फुगेही येणार नाहीत असंही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितलं यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैया माने प्रकाश काडेकर चंद्रकांत गवळी भिकाजी देवकर संतोष राजपूत यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला विवेक लोटे आनंदा पसारे जय चितारी बाळासो वायदंडे नवाज मुश्रीफ यांच्यासह कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते